नमस्कार, मैं हूं पूजा शुक्ला और आप देख रहे हैं एचएम न्यूज। एक नजर डालते हैं आज के खबर की ओर। देश में मोदी सरकार को आज 7 साल पूरे हो गए, लेकिन जनता को जो सुविधाएं मिलनी चाहिए वो नहीं मिली। जो जनहित योजनाएं थी वो मोदी सरकार ने लागू नहीं किया, या जनता को जो दिलासा चाहिए था मोदी सरकार से वो नहीं मिला, इसलिए आम जनता अपने आप को ठगा हुआ महसूस कर रही है। अब मोदी सरकार को देश के हित में अपने पद से हट जाना चाहिए, इसलिए आज राज्य भर में कांग्रेस ने जन आंदोलन किया। आइए देखते हैं उल्लासनगर की आंदोलन की तस्वीरें और क्या कुछ कहा है उल्लासनगर के कांग्रेस के नेताओं ने। अध्यक्ष माननीय नाना पाटोले जी से आदेश अनुसार भारतवर्ष मध्ये 7 वर्ष अगोदर जो मोदी सरकार आला होता, ते मोदी सरकार एक प्रकार से इस देश की मतलब सीने के ऊपर एक घाव के रूप में वो आया था, वो आज नासूर बन गया है 7 साल में। उस नासूर का इलाज होना चाहिए, इसके लिए हम लोगों ने उनका विरोध किया है। इस देश को 7 साल में मोदी सरकार ने जो बर्बाद किया है, उस बर्बाद को आने वाले 20-25 साल तक ये देश को सहन करना पड़ेगा। इसके लिए ऐसे नासूर का तुरंत कुछ ना कुछ उपाय होना चाहिए और आने वाली जनता, आने वाले इलेक्शन में आने वाली जनता उन्हें ये सब दिखा उनका सबक सिखाएगी, ऐसा हम कांग्रेस पक्ष को लगता है। आज मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाले, यावरून आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल होते, यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर हे भाजप विरोधात आंदोलन घेत आहोत। कारण गेल्या 7 वर्षात जे भाजप सरकारला अपयश प्राप्त झालेलं आहे, कुठल्याही गोष्टी त्यांनी पूर्णपणे समाधान आज सरकार जनता एकदम त्रस्त झालेली आहे प्रत्येक गोष्टीवर। शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे, गॅसचे भाव गगनाला पोचलेले आहे, तर अशा अनेक प्रश्नांवर घेऊन आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत। कारण आणि आता कोविड लसीकरणात तर एकदम त्यांनी हाईट केलेली आहे, म्हणजे कारण जे वॅक्सिन आपल्या देशात अवेलेबल असून लोकांना, आपल्या देशातल्या लोकांना न देता जे एक्सपोर्ट केले आणि आता लोकांना द्यायला वॅक्सिन नाही तर परत इम्पोर्ट करत आहे, म्हणजे हे कुठला न्याय आहे? याच्या विरोधात आम्ही सगळीकडे आज महाराष्ट्रात हे आंदोलन करत आहोत आणि मोदी सरकारचा आम्ही सगळेजण निषेध करतो। आज मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्याच अनुषंगाने आम्ही आज इथं हे काढलेलं आंदोलन करत आहोत की मोदी सरकारच्या ह्या 7 वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने काय केलेलं आहे। सामान्य जनता ही खूप हवालदिल झालेली आहे, कोविडच्या काळामध्ये असू द्या किंवा हे कोविड लसीकरण जे ते करत आहेत, कोविडच्या लसी लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत, हे काय चालवलं आहे मोदी सरकारने? तर आम्ही मोदी सरकारला ही नम्र विनंती करतो की तुम्ही जे 7 वर्ष काढलेले आहेत, प्लीज लवकरात लवकर हे सगळं सोडा, दुसऱ्यांना येऊ द्या, दुसऱ्यांना कामं करू द्या। आज काँग्रेसच्या काळामध्ये ही गोष्ट नव्हती, पण मोदी सरकारच्या काळामध्ये आज खूप वाईट दिवस आलेले आहेत। लोकांना जेवायला अन्न भेटत नाही आहे, गॅस भाव वाढलेला आहे, सामान्य जनतेने काय करायचं? गृहिणी अगदी चुलीवर आलेली आहे, गॅस नसताना चुलीचे भाव एवढे गॅसचे भाव जर एवढे वाढले तर लोकांना चूल पेटवायची वेळ आलेली आहे। खरोखर गृहिणींनी काय करावं? सामान्य जनतेने स्वतःचा संसार कसा चालवावा हाच लोकांना प्रश्न पडलेला आहे। लोक अक्षरशः दारोदार हिंडत आहेत, लोकांना काम नाही, धंदा नाही, बेरोजगार लोक झालेले आहेत। तर प्लीज मोदी सरकार, तुम्ही हे त्या आसनावरून खाली या आणि इतरांना आमच्या देशाच्या रक्षणासाठी दुसऱ्यांना येऊ द्या आणि हा देश आमचा पुढं विकसित होऊ द्या। कारण मोदी सरकारने आत्ताही अशी वेळ आणलेली आहे की जवळजवळ येत्या वर्षाच्या कितीतरी काळामध्ये ही भर जी आहे त्यांनी करून ठेवलेली आहे, हा भरणार नाही आहे। खबर इस तरह की और खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएम न्यूज।